बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नंदुरबार जिल्ह्यातील मोटारसायकल अपघातीचे प्रमाण लक्षात घेत जीवितांचे रक्षण व्हावे यासाठी हेल्मेट वापर अत्यंत महत्त्वाचे आहे. हेल्मेटचे महत्त्व पटवण्यासाठी त्याच्यासोबत वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठी जनजागृती करावी म्हणून नंदुरबार शहरातून पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट जनजागृती मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस दलातील अधिकारी आणि शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते. शहर वाहतूक शाखेचे अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सागर पाटील, नवापूर. वाहनांची वाढती संख्या, त्यातही दुचाकींची वाढती संख्या लक्षात घेऊन अलीकडच्या काळामध्ये अपघातांचं प्रमाणही वाढत आहे आणि या अपघातांमध्ये दुचाकी स्वारांना हेल्मेट असणं फार आवश्यक आहे. दुचाकी घसरून किंवा अपघातामध्ये दुचाकी स्वाराचं जखमी होणं किंवा दुर्दैवानं त्याचा मृत्यू होणं या गोष्टी टाळण्यासाठी आपण हेल्मेट जागृतीच्या संदर्भानं जनतेला आवाहन करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हेल्मेट जनजागृतीच्या संदर्भाने एक रॅली इथं आयोजित केलेली आहे. आमचे ट्रॅफिक ब्रँचचे अंमलदार, पोलीस स्टेशनचे अंमलदार यांच्यासह आम्ही सर्व अधिकारी शहरामधून ही रॅली आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे 50 अंमलदार आणि अधिकारी सहभागी होत आहेत. या रॅलीचा मुख्य उद्देश हेल्मेटच्या संदर्भानं जनजागृती करणं असा आहे. येत्या काळामध्ये निश्चितपणे जनतेकडून आम्हाला या संदर्भाने चांगला प्रतिसाद मिळेल आणि अधिकाधिक लोक हेल्मेट वापरतील, ज्यामुळं हेल्मेटवरून बाईकवरून घसरल्यानं किंवा अपघात झाल्यामुळं जे काही जखमा किंवा जे काही दुर्दैवी अपघाती मृत्यू होतात ते रोखण्यासाठी याची निश्चितपणे गरज आहे.